श्री दत्त जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी। चला लगेच मात्र मैदान सजवून घ्यायचं। मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल, सन्माननीय येस विजयजी यादव साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मात्र मॅन ऑफ द मॅच इथे दिला जाईल। काय गोलंदाजी मात्र शेवटच्या षटकामध्ये। सन्माननीय विजयजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल। येस काय गोलंदाजी मात्र आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली तर संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या संघाकडून मात्र करत असताना शेवटच्या सहा चेंडू मध्ये ज्याने तीन धावा खर्च करून दोन विकेट घेतल्या तो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आपण पहिलं तर ठरला जातोय विशाल। एक दोन तीन मोबाईल मात्र संघर्ष ग्रुपचे बाहेर आलेत। 17 धावा करण्यासाठी घाम तुम्हाला देखील फोडला गुढे 11 गुढे संघाने। आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण सामना मात्र मैदानामध्ये खेळत असताना शेवटच्या क्षणामध्ये मात्र गुढे 11 गुढे संघातील तोंडातील घास खेचून घेतला आणि तिथेच मॅचने मात्र रंग बदलला। आणि त्यानंतर मात्र जाऊयात या दुसऱ्या मॅच कडे जिथे मात्र आपण पाहतोय तांडव 11 दसगाव संघ त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचा विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी। टॉस मात्र जिंकला तो म्हणजे तांडव 11 दसगाव या संघाने। ही विन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। या मैदानामध्ये हलतं बोलतं खेळतं चित्र तुमच्या आवाजापर्यंत पोहोचेल दत्तात्रेयजी म्हात्रे सर, तोपर्यंत थँक्यू। आणि त्याचबरोबर थँक्यू सर। जाऊया मॅच कडे। पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर, या ठिकाणी खोलवर टप्प्यावरचा बॉल, त्याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय गोलंदाज। चला 2 मिनिट अंपायर, दोन्ही संघाचे 12th मॅन नाहीयेत सुधीर, दोन्ही संघाचे आहेत 12th मॅन। चला मॅच मात्र चालू करायचे। सुधीर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, अक्षय असेल आणि त्याचबरोबर अश्विन आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईकला पाहू शकाल अश्विन आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला आपण अक्षरला पाहतोय। तर गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय योगेश। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ओवर द विकेट पहा, अगदी योग्य नियंत्रणापूर्ण गोलंदाजी आपल्याला योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। तांडव 11 दसगाव टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी। या ठिकाणी बॅटिंग साठी त्यांना मात्र निमंत्रित केलंय। दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहतो अश्विन तर दुसरीकडे अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। स्ट्राईकला अश्विन पाहतोय तर गोलंदाज योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओवर द विकेट। आणखीन एक चांगला बॉल टॅप केलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, बॉलला मात्र पकडलं जाईल, रॉकेट थ्रो होईल तोपर्यंत एक धाव जरूर काढली। पहा टाळ्या वाजतायत, प्रत्येक कारण सकाळचं सत्र आहे, एक एक धाव घे देखील तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल आणि ती एक एक धाव काढण्यासाठी मात्र इथे प्रयत्नांची पराकाष्ठा प्रत्येक खेळाडू या मैदानावर करताना आपण पाहतोय। कारण सकाळचं सत्र आहे, या अगोदरची मॅच आपण पाहिली डू अँड डाय सिच्युएशन मध्ये होती विठ्ठलवाडी संघ तसेच गुढे संघ आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रत्येक जणाचा काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीचा या ठिकाणी खेळ साकार झालाय। आता आपण पाहू शकतो मिडविकेटला काऊ कॉर्नरच्या ठिकाणी तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। दोन खेळाडू अगदी वाऱ्याच्या वेगानं याकडे या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना दोन धावा मात्र दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत पूर्ण केल्यात। जर धावफलकाचा विचार केला तर 3 धावा आतापर्यंत लागल्यात। पहिले योगेश गोलंदाजी मार्कवर आहे, पुन्हा एकदा सज्ज आहे, आता मात्र स्ट्राईकला असेल बॅट्समन अक्षय। इथे आपण पाहिलं तर योगेश अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल।
प्रत्येक बॉल वर तुम्ही षटकार चौकार मारू शकणार नाही की ती फार मोठी रिस्क असेल, परंतु सिंगल डबल वर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर चांगला फायटिंग स्कोर मात्र तुम्ही या चार षटकामध्ये उभं करू शकतात। आणि हीच तर खासियत या ठिकाणी तुम्हाला आजमावी लागेल तांडव इलेव्हन धसगाव संघाच्या सोबत खेळत असताना जय हनुमान क्रिकेट सुपुकडेवाडी। पहिले षटक संपले, पहिल्या षटकामध्ये धावा मात्र झाल्यात तीन। दुसरे षटक गोलंदाजी मार्क वर या ठिकाणी आपण पाहतोय तेजस, तर स्ट्राईकला आपण पाहतोय अश्विन, याला नॉन स्ट्राईकरला आपण अक्षय याला पाहतोय। पहिले षटक होतं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक, बंधनाचं षटक होतं, दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर। दुसरं षटक मात्र आता सुरू झालंय, दुसऱ्या षटकामध्ये मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसेल। एकीकडे आपण पाहतोय डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑफला देखील आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेग मात्र त्या ठिकाणी आपल्याला मोकळी दिसते। तर काय घडेल या मॅच मध्ये आपण पाहतो, अक्षय इज ऑन स्ट्राईक, या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्टिकर एंडचा फटका, त्यानंतर मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक जेम्स बॉन्ड 07 ची जर्सी मात्र परिधान केली या खेळाडून, त्यानंतर मात्र रॉकेट थ्रू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। एक धाव जरूर धावफलकावर लागली, आतापर्यंत दुसरं षटक चालू असताना धावफलकावर धावा लागल्यात ते चार, संयमी सुरुवात या ठिकाणी मी म्हणेन, परंतु प्रत्येक वेळेला संयम म्हणजे शांतता नव्हे, कुठेतरी आक्रमकता देखील तुम्हाला यानंतर धारण करावी लागेल। क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव केला जातो, अक्षय स्ट्राईकला आपण पाहतोय गोलंदाज तेजस, क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव केला जातोय। मान्यवरांची मांदी आली आमच्या या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शका, किरणजी चिकणे साहेब, विजयजी यादव साहेब, कृष्णा जाधव साहेब, अभि भोकरे, कुमारी मानसी कदम यांचं शुभागमन सकाळीच आज थोड्या वेळापूर्वी या मंचावर झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आपण पाहतोय तेजस मात्र गोलंदाजी मार्कवर कमालीचा परफॉर्मन्स देतोय, आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न, अचूक आणि नियंत्रणपूर्ण गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी साकारली जाते। पुन्हा एकदा अर्ध विकेट मारा करण्याचे सज्ज आहे आणि समोर आहे अक्षय, हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र घोषित क्षेत्रामध्ये बॉल जाईल। बॉलच्या मेरिटनुसार खेळणे तुम्हाला खूप गरजेचं आहे, आणि जेव्हा सकाळचं सत्र असं तेव्हा मात्र ही किमिया तुम्हाला साधावी लागते। तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल त्याला पुल करण्याचा प्रयत्न, पोलीस नॉट सक्सेसफुल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ट्राय करण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा प्रयत्न, झेल जमिनीला दान केला जातोय, आणि त्यानंतर मात्र तरी देखील आपण पाहतोय चेरप करतात सर्व खेळाडू, अगदी कॅच सोडले असेल तरी चालेल, परंतु तुमचे प्रयत्न मात्र चांगले दमदार होते हेच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तांडव इलेव्हन धसगाव टीम करत असताना। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तेजस, यावेळी मात्र बॅटचा स्विंग जरूर पाहायला मिळाला, गुड लेन स्पॉटवरून बॉलने टेक ऑफ घेतला, त्यानंतर यस्सी रक्षकाचा वेध घेतला या बॉलने, एक अजूनही निर्धाव बॉलची सांगता आणि समाप्ती होत असताना चांगल्या स्थितीमध्ये तांडव इलेव्हन धसगाव टीम, परंतु तांडव 1-2 या षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी टाकायचा असेल। इथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिटनुसार खेळणं खूप गरजेचं असं वारंवार आम्ही आवाहन करतोय, आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी संपलाय, आणि फक्त 7 धावा, पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या होत्या 3, आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावा त्याच्यामध्ये ऍड झालेत, आणि 19 आतापर्यंत पाहिलं दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर। सचिनचा पहिला बॉल या वेळेला मात्र आपण पाहतोय कव्हरच्या दिशेनं, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेनं जात आहे, त्यानंतर मात्र थोडासा फंबल झाल्यानंतर दुसऱ्या लगेचच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झाला, आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण। अश्विनच्या बॅटमधून 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सचिन अर्ध विकेट, त्यानंतर मात्र आपण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानंतर बॉलला अडवलं जातं 38 सर्कलच्या आतमध्ये,
आणि कुठेतरी आपण पाहतोय स्ट्रॅटेजी चुकताना पाहायला मिळते जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुकडेवाडी या टीमची, कारण आतापर्यंत धावफलकाचा जर विचार केला तर धावा लागल्या तर 10 डबल डिजिट मध्ये आतापर्यंत संघ पोहोचला, षटक क्रमांक 3 सचिन मात्र चालू आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल फॉलो थ्रू मध्ये स्वतः सचिन गॅदर करतोय, अजून एक सिंगल येईल, 11 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात, सकाळचं 17 असलं तरी मागच्या मॅच मध्ये देखील चौकारांची चौकार देखील आपण पाहिले, तुमच्या मनगडातील ताकदीचा वापर तुम्हाला बॉलच्या मेरिटवर जाणं अतिशय गरजेचं आहे, प्रतिषटक 10 सरासरीने जर चालले तरी चांगली सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुकडेवाडी देखील साकार करू शकते. यावेळी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा, त्यानंतर बॉल जातोय, क्षेत्ररक्षक 2 बॉलवर येतात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, शुड बी डेंजरस, आणि इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजली आणि विकेट क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला येतोय, आणि यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते परताव करतोय अश्विन, अश्विनच्या पारीचा अंत होता, दोन्ही ए फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहिलं श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवाच्या या भव्य मैदानावर तुम्ही खेळताय, 180 डिग्रीज मध्ये हा मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय, मैदानाच्या आजूबाजूला आपण पाहिले तर बिल्डिंग साम्राज्य या ठिकाणी उभं राहिले, हे एकेकाळी गाव होतं आज मात्र शहरामध्ये रूपांतर झालंय. आता आपण पाहतोय बॉल कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, जेल मात्र पकडला जातो, टाळ्यांचा कडकडाट वाजतोय आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे, आणि यावेळी मात्र विकेटचं पतन होत आहे, अक्षयच्या पारीचा अंत होत आहे, दोन्ही सलामीवीर ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर, त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकीकडे शुभम पाहतोय, न्यू कॅन्डिडेट इज ऑन नॉन स्ट्राईक नेम इज महेश, महेश त्याचबरोबर स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम, याला गोलंदाज सचिन चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत आपल्या टीमसाठी, हा देखील बॉल पहा अगदी सरळ रेषेमध्ये बॉल, अचूक टप्प्यावरची नियंत्रण पूर्ण, गोलंदाजी शरीराचा वेध घेतला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं लक्ष जरूर लागलंय, दुसरी धाव देखील पूर्ण झाली का हा प्रश्नचिन्ह आहे, नाही एकच धाव आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन होतंय, आपण पाहिलं 3 षटकांचा सामना या ठिकाणी संपुष्टात आलाय, 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर धावा काढल्यात 14 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज, म्हणजे प्रतिषटक 5 सरासरीने फक्त चाललंय जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुकडेवाडी टीम, परंतु जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुकडेवाडी टीमचं खरंच कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीचं ऑर्गनायझेशन तुम्ही पाहताय, ह्या ट्रॉफीज कडे सगळ्यांचं लक्ष कालच्या दिवसापासून लागून राहिले, जो जो मैदानाच्या आतमधून येईल या रोडवरून चालत जाताना जो पाहतो त्याची आपसुकच नजर या ट्रॉफीज कडे वळली जाते, अशा आकर्षक या ठिकाणी ट्रॉफीज ठेवल्या गेल्या जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुकडेवाडी आणि त्यांच्याच माध्यमातून ह्या ट्रॉफ्याज देण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार आमच्यापर्यंत पुरस्कृत केले गेलेले आहेत, माननीय श्री विजयजी येवले साहेब विक्रोळी तालुका सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार आमच्यापर्यंत पोहोच करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर आणखीन आमच्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, प्रथम पारितोषिक दिलेलं आहे समीरजी डिगे साहेब यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक अक्षयजी दबडे साहेब यांच्या माध्यमातून, तृतीय पारितोषिक संतोषजी तोडकर शेठ यांच्या माध्यमातून, तर चतुर्थ पारितोषिक आहेत प्रदीपजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून, पंधरा धावा सकाळच्या 17 मध्ये आपण पाहिलं होतं, गुडे 11 गुडे वर्सेस विठ्ठलवाडी ही टीम जेव्हा रंगली होती 17 धावा होत्या धावफलकावर, त्यानंतर टफ मॅच पाहायला मिळाली, लो स्कोरिंग मॅच अँड हाय व्होल्टेज ड्रामा या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळाला, त्यानंतर किरण जर आपण पाहिलं तर विजयजी जाधव जे विठ्ठलवाडी संघाचे कर्णधार आहेत त्यांचे हात छातीवर गेले होते शेवटचा बॉल जेव्हा 1 रन्स काढल्यानंतर, मला वाटतं ते छातीचे ठोके मोजत असावेत की छातीचे ठोके आपले व्यवस्थित पडतात की नाही, एवढी हाय व्होल्टेज ड्रामा पहिल्या सकाळच्या 17 आपल्याला पाहायला मिळाला, आणि विजयजी जाधव येस बोलतायत म्हणजे मी जे म्हंटल ते खरं असावं, 72 च्या
घरामध्ये त्यांचे ठोके होते। 17 धावा करण्यासाठी घाम फोडला होता आणि ही मॅच मात्र कोणी विसरणार नाहीये। एका साइडला गुढे 11 गुढे संघ हारून देखील जिंकल्यासारखा फील करतोय, तर दुसऱ्या साइडला संघर्ष ग्रुप जिंकलाय तरी हारल्यासारखा फील करतोय। पहा हा फरक आहे, म्हणजे जिंकणाऱ्याने हारणाऱ्याने असा हारावा की जिंकणारा म्हटला पाहिजे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण सामना मी खेळला की काय, जिंकणारा असा म्हटला पाहिजे जाता जाता मला घाम फोडला की काय। आणि यालाच म्हणतात हाय व्होल्टेज मुकाबला। एका साइडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साइडला हारण्याची भीती, या दोघांमधला क्षण असतो ती खेळपट्टी असते। कालच्या दिवसामध्ये या रणसंग्रामाला सुरुवात झाली सुपुगडेवाडी चषक 2022 जशी सुरुवात झाली तशी मात्र प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज होताना पाहिली आपण। या सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होते, इसे जाऊया आपण पाहतोय 16 धावांचं की 15 धावांचं आव्हान या ठिकाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तांडव 11 धसगाव टीम। आता मात्र तांडव 11 टीमला काहीही तांडव करण्याची गरज नाही, कारण साधं सोपं सरळ आव्हान त्यांच्या समोर आहे, परंतु हे आव्हान क्रिटिकल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुकडेवाडी ही टीम या ठिकाणी करताना पाहायला मिळेल। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तांडव 11 धसगाव टीमची, योगेश इज ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकर बॅट्समन आपण पाहतोय, सत्यवान तर गोलंदाज क्रमांक 1 या ठिकाणी वापरला जातोय। आता मात्र सगळे जे शस्त्र आणि अस्त्र आहेत ते या ठिकाणी सुपुगडेवाडी टीमला बाहेर काढावं लागेल। पहिला गोलंदाज 15 धावा या ठिकाणी काढायचे आहेत। पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्कोर ऑफ द विकेट, बॉल जातो क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, दोन मात्र येतात, एकाने मात्र बॉलला अडवलं जातं फेकलं जातं तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न। आणि हा दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण, यावेळी आपण पाहतोय योगेशच्या बॅट मधून ह्या दोन धावा धावफलकावर ऍड झाल्यात। सत्यवान आहे नॉन स्ट्रायकरला, गोलंदाज क्रमांक 1 या ठिकाणी वापरला जातोय। महेश याचा पुढचा बॉल ओवर द विकेट, यावेळी आपण पाहू शकाल बॅट अँड पॅडच्या मधीतून बॉल जातो, यस्सी रक्षकाचा वेद या बॉलने घेतला गेल्यानंतर आता मात्र येतो डॉट बॉल। प्रत्येक धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागेल या ठिकाणी तांडव 11 धसगाव टीमला, तर प्रत्येक धाव मात्र रोखण्यासाठी संघर्ष करावा लागेल जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी टीमला। नक्की आपण पाहिलं तर एका साइडला महेश ज्या पद्धतीने ओवर द विकेट मात्र घेऊन येतो, हा चेंडू मात्र चांगला होता बॅकफुटला, आपण पाहिलं तर बॅटीची एज घेऊन मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातो। मात्र महेशला आपण पाहिलं तर जो देखील 350 प्रवास करून मात्र आज नवी मुंबईच्या या नगरीमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर मात्र आपल्या संघासाठी आज खेळत असताना, आणि आव्हान आपण पाहिलं तर फक्त 15 धावेंचं टार्गेट आहे, ही मॅच देखील लो स्कोरिंग आहे, मात्र या मॅच मध्ये देखील पहिल्या मॅच सारखी मॅच करण्यात येते का। येस इथे चेंडू चांगला चांगला चेंडू पडल्यानंतर या चेंडूने काटा बदलला, थोडासा कोण बदलला आणि त्यानंतर मात्र महेशने अक्षरशः चेंडूवरून जादूची बोट फिरवलेत। आणि त्यानंतर महेश आपण पाहिलं तर महेशच्या बाबतीत सकाळी चर्चा केली, कारण की गावावरून प्रवास करून आज क्रिकेट खेळण्यासाठी, क्रिकेटच्या प्रेमासाठी, संघाच्या गावाच्या प्रेमासाठी मात्र या मैदानामध्ये दाखल झाला। वा चेंडू अगदी स्लॉटमध्ये येतोय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र असेल आणि त्यावेळी मात्र चुकी होत्या, कॅच सुटले की मॅच सुटले, फसलेली मॅच हसते आता। आणि त्यानंतर काहींचे हात डोक्यावरती, काहींचे हात कमरेवरती, काहींच्या कपाळाला आटा, काहींच्या कपाळाला घाम, तर काहींनी नख चावायला सुरुवात केली। इथे मॅच मात्र हातातून एक एक पाऊल पुढे जाताना पाहतोय आपण काय घडते या मॅच मध्ये, असे फटके येणं, कॅच सुटणं म्हणजे हाताला चटका बसणं। आणि त्यानंतर पहा हो सुरेख, एका चेंडूवरती तू राजा तर दुसऱ्या चेंडूवरती मी राजा, एका चेंडूवरती तू हिरो तर दुसऱ्या चेंडूवरती मी देखील कच्च्या गुरुचा छेला नाहीये। इथे मात्र महेश दाखवून देतो चांगला चेंडू यॉर्कर। मैदानाच्या आतमध्ये शेरा सव्वा शेर अशा प्रकारचा मुकाबला या ठिकाणी चाललाय। इकडे आपण पाहिले तांडव 11 धसगाव टीमला अगदी छोटासा स्कोर आहे, परंतु टिट फॉर टॅट जशा तसे प्रत्युत्तर द्यायला या ठिकाणी सुपुगडेवाडी टीम देखील तयार आहे। आणि ज्या पद्धतीनं महेश तू उल्लेख केलास, MSD महेंद्रसिंग धोनीचा जो सिनेमा मी पाहिलाय,
महेंद्र सिंह धोनी आपल्या प्रियसीला भेटायला बराच अंतर कापून महेंद्र सिंह धोनी जाताना पाहिला, परंतु इथे कोणी आपल्या प्रियसीला भेटायला आलेले नाही। इथे आलाय क्रिकेटच्या प्रेमाखातर प्रत्येक खेळाडू, ज्याच्यामध्ये आपण मिथुनचा उल्लेख केला, आता महेशचा तू उल्लेख केलास, आणि क्रिकेटवर काय प्रेम आहे, म्हणजे प्रियसीपेक्षा क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेट वेडे तरुण आता आम्ही पाहतोय या मैदानावर, यालाच क्रिकेट बोलतात। आणि हेच क्रिकेट माझं आजही रक्ता रक्तात नसा नसात मात्र सहज कळत असताना, असे खूप खेळाडू आहेत जे दूरवरचा प्रवास करून या नवी मुंबईच्या नगरीमध्ये पाटण टेनिस क्रिकेटच्या या मंचावरती उपस्थित राहतात। मात्र इथे धाव संख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 7 घरामध्ये 7 धावसंख्या पाहत असता मात्र गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाज पाचारण केला जातोय मनोज। हे दुसरं षटक सर महत्वाचं आहे, दुसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातात, कारण की महत्वाची विकेट महेशने काढून दिल्या। मात्र या दुसऱ्या षटकामध्ये काय समीकरण बिघडलं जाते, समीकरण रचलं जाते, या समीकरणाला धरून कुठली गोलंदाजी केली जाते हे महत्वाचं असेल। राऊंड विकेट मात्र घेत असताना लेफ्ट हँड बॅट्समन समोर उपस्थित असताना मात्र त्याला प्रश्न विचारावेच लागतील। यावेळी मात्र चांगला चेंडू बॅटीचा फेज ओपन झाला क्लोज होईपर्यंत गोलन फलंदाज पहा डोक्यावरती हात लावतोय, कारण की हा स्लॉट मधला चेंडू होता अक्षरशः ऑफर चेंडू। या चेंडूला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर होता, मात्र चेंडू अक्षरशः वेगाने निघून गेला आणि त्यानंतर पहिला चेंडू बिंदी गेंद म्हणून पार झाला। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मनोज मात्र राहतोय। पहिला बॉल अगदी चांगला टाकला, दुसऱ्या बॉलवर आक्रमण केलं, स्कोर ऑफ द विकेट बॉल जाईल घोषित क्षेत्रामध्ये। आता कहाणी में ट्विस्ट, मजा येईल या मॅच मध्ये, एकच धाव या बॉलवर, अगदी फटका चांगला होता फक्त एकच धाव, कारण की हा फटका आपण पहिला 6 धावांसाठी होता। काय म्हणायचं या गोष्टीला, जिथे सर्कलला 6 धावा असतात तिथे फक्त एकच धाव तुम्हाला भेटते, म्हणजे तुम्ही वर्षभर कंपनीमध्ये काम करायचं 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 आणि दिवाळीच्या बोनसच्या दिवशी साहेब बोलणार 6% बोनस ना 1% घ्यायचंय तर घ्या घ्यावं तर लागेल बरोबर आहे। तर मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, इथे पाहतोय आडव्या पट्ट्यानं स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पण किरण बऱ्याच वेळा समालोचन करताना तुझ्या तोंडून मी एक शब्द ऐकलंय, एक वाक्य जरूर ऐकलंय, ज्यांना डाळ मुंडीवर ताव मारण्याची सवय त्याला डाळ भातावर भागत नाही, पण आता मी तर म्हणजे डाळ भाताचीच गरज आहे, डाळ मुंडीची काही गरज नाही, स्कोर मात्र फार छोटा आहे तरी सुद्धा आक्रमकता का, अगदी 9 घरामध्ये धाव संख्या आपण जरूर पाहतोय तरी आक्रमक का सध्या मात्र। ओहो इथे मात्र सुरेख चेंडू, चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून जातो अगदी बरोबर सर, सध्या ताकदीचा खेळ कमी आहे आणि सध्या मात्र डोक्याने खेळण्याचा प्रयत्न, डोक्यावरती बर्फ खिशामध्ये कॅल्क्युलेट ठेवून खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय। मात्र समोर गोलंदाजाची धार, अक्षरशः गोलंदाज वेगावती स्वार होतोय, प्रखट तिखट भेदक मारा मात्र ज्या पद्धतीने सुरू आहे, येणाऱ्या प्रत्येक चेंडूला फलंदाजाला प्रश्न विचारला जातोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मात्र हा खेळ देखील टफ होतोय, हाय व्होल्टेज होतोय, कलगी तुरा मात्र मैदानामध्ये तू तू मे करत असताना। हो इथे मात्र पूल फटका क्षेत्ररक्षक असेल वेगाने येईल, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडू हा पुन्हा एकदा मात्र एक धावेसाठी जातोय आणि आता मात्र संघाची धाव संख्या 10 घरामध्ये जाऊन पोहोचते। इथे प्रत्येक क्षेत्ररक्षकाला एक एक धावेसाठी पडावं लागेल, उठून उभं राहावं लागेल, प्रत्येक गोलंदाजाला साथ द्यावी लागेल, त्यानंतर क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र विणलं जात आहे। क्षेत्ररक्षण हालचाल करत असताना ही फोर्स मात्र मैदानाच्या बाहेर सीमारेषेलगत ही फोर्स तयार केली जाते। जय हनुमान क्रिकेट क्लब सुपरकडे वाडी टीमला आता मात्र प्रत्येक धावा इथे एक एक धाव रोखावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागेल। आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव होतोय, 30 yard सर्कलच्या आतमध्ये मिडऑफ मिडऑफ देखील सजवला गेलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग देखील सजवली गेली, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, तर आपण पाहतोय डीप लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याचबरोबर काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय। तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळी मात्र अक्षरशः खोदून पार काढला खोलवर टप्प्यावरचा बॉल, परंतु इथे देखील सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही, धावफलकावर आतापर्यंत 11 धावा, येणारे बॉल असतील 6 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज, म्हणजे पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल। काय चुकलं या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब तांडव 11 धसगाव टीमचं, कारण अंतर आहे तुमचं फक्त 1 किलोमीटरचं आणि तुम्ही स्पीड जो पकडलाय तो तुमचा 60 ते 80 per kilometer चा स्पीड पकडलाय, ही चुकी झाली अगदी फिरून
वळसा घालून घाटाघाटाने जाण्याचा प्रयत्न, जिथे मात्र डायरेक्ट रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे, तिथे मात्र डायरेक्ट घाटाघाटाने जाण्याचा प्रयत्न। टीम मीटिंग होते, कुजबुज होते, चर्चा होते, विनिमय होते, शेवटच्या सहा चेंडूवरती विश्वास ठेवायचा कोणावरती, शेवटच्या सहा चेंडूवरती कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवायचा, कुठल्या गोलंदाजाला विश्वासासाठी उभं करायचं, कारण की त्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू नसणार, दहा खेळाडूंचा विश्वास असणार, विश्वास पक्ष्यासारखा एकदा गेला की गेला, मात्र तो येण्यासाठी वेळ लागतो, मात्र तो विश्वासावरती कोण गोलंदाजी करेल। इथे एका साईडला मात्र ही मॅच अक्षरशः विठ्ठलवाडीन गुढे इलेव्हन गुढे सारखी होत्या। पहिली मॅच अशीच, दुसरी मॅच अशीच, समीकरण आणि पहिला योगायोग पहा, हा योगायोग मात्र खूप दिवसांनंतर जोडून आला। पहिली दुसरी मॅच पैसा वसूल, प्रेक्षकांना देखील तेच हवंय, प्रेक्षक सगळे न्यूट्रल आहेत, त्यांना इथे तांडव इलेव्हन धसगाव टीम जिंको किंवा जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी टीम जिंको, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जावा अशी त्यांची मात्र मनोमन इच्छा आहे। परंतु जे चाहते आहे तांडव इलेव्हन धसगाव टीमचे, त्यांना असं वाटतंय की या दोन बॉलमध्येच मॅच संपावी, तर जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी यांची देखील इच्छा आहे की एखाद दुसरा बॉल या ठिकाणी निर्धाव जावा आणि तो टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्गवर जातोय। हा बॉल आपण पहा किरण, आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा बदल, या आमच्या मुख्य समालोचन कक्षामधून देखील टाळ्यांचा कडकडाट होतोय आणि हा कडकडाट फक्त या गोलंदाजासाठी होतोय। मॅच आता डू अँड डाय करो या मरोच्या स्थितीमध्ये, आता विकेटला 101 रुपये खिशातून काढण्यासाठी मात्र तयार आहेत साई सुपुगडे, मात्र प्रत्येक विकेटला 101 रुपये। ओय त्या चेंडू चांगला होता, सुरेख चेंडू, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट, पाठीवरची थाप, मॅच पुन्हा एकदा खेचून आणण्याचा प्रयत्न, जिथे चार चेंडू चार धावांची गरज आहे। काय मॅच आपण पाहतोय, हिरा तर प्रत्येक जण आहे, जो जास्त घासेल तो चमकेल, नाणं तर प्रत्येकाचं खरं, आणि प्रत्येक विकेटला 201 रुपये आपण पाहतोय। कृष्णा यांच्याकडून, मात्र कृष्णा जाधव यांच्याकडून, ओहो सुरेख मात्र इथे डिक्लेअर झोन मध्ये, तीन चेंडू तीन धावा, प्रेक्षकांनी जागेवरती उभे राहून घेतले, काही प्रेक्षक जागच्या जागी उभे राहिलेत, काहींनी हाताची घडी घातले, काहींनी खिशात मोबाईल ठेवला, काहींनी मात्र मोबाईल स्विच ऑफ केला, कारण की तीन चेंडू तीन धावांची गरज असताना मात्र काय घडतंय काय बिघडतंय, गोलंदाजावरती ठेवलेला विश्वास, विश्वासावरती तो उभा राहिला आणि त्यानंतर मात्र तो चमकतोय। येस, उभे राहिले सगळे खेळाडू, उभे राहिले सगळे प्रेक्षक आणि उभे राहिले समालोचक देखील, कारण टाळ्या वाजतात या आमच्या मुख्य व्यासपीठावरून। एक डॉट बॉल गेला तरी देखील टाळ्या वाजतात आणि एक धाव निघाली तरी देखील टाळ्या वाजतात। इथे मात्र पुन्हा एकदा पाहूया यशांचा वेध घेतलाय, त्यानंतर मात्र विकेटचं पतन, आता मात्र मजा येईल या मॅच मध्ये। तांडव इलेव्हन दसगाव की जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी, काय घडेल या मॅच मध्ये, नक्की काय घडतंय काय बिघडते, मात्र येणाऱ्या समीकरण आपण पाहिलं तर दोन चेंडू तीन धावांची गरज असेल, दोन चेंडू तीन धावा, तीन धावा, दोन चेंडू प्रत्येक विकेटला 101, प्रत्येक विकेटला 201, मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय, प्रत्येक बॅट्समनला षटकाराला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं, एका साईडून खिशात हात घालून पैसे काढण्यासाठी प्रत्येक जण तयार आहे। मी दोन्ही संघासाठी एकच सांगेल, पडला असेल हजारदा, रडला असेल हजारदा, पराभवाच्या छायेने रात्री रडला असेल हजारदा, झालं गेलं विसरून जा, मूठ आवर लक्षावरती रोक नजर, मित्रा तू आणखीन एक प्रयत्न कर, मित्रा तू आणखीन एक प्रयत्न कर, प्रयत्न करायला हवा, कारण की संघर्ष आहे, संघर्षामध्ये रडायचं नसतं लढायचं असतं, मात्र कोण सांगून ठेवेल, घाबरायची गरज नाही, संघर्ष अनुभवाची गाठ माझ्या हातीशी आहे, घाबरू नका मी संघाच्या पाठीशी आहे, हे कोण सांगेल आणि कोण चमकेल। उन्हामध्ये तर काचा देखील चमकतात, आज हिऱ्यासारखं अंधारामध्ये चमकावं लागेल। महत्वाचा चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय, ओहो सुरेख गोलंदाजी, चुकी होते इथे मात्र विकेट किपर कडून चुकी होत असताना डोक्यावरती हात जातोय, एक एक धाव महत्वाची, एका एका धावेला सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे, आणि त्यानंतर मात्र येणारा एक चेंडू आणि विजयासाठी दोन धावांची गरज, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आणि एसके ट्रॅव्हल्स यांचे सर्वे सर्वा, मॅच जिंकल्यानंतर यांच्याकडून 1001 रुपये, एक चेंडू दोन धावा, दोन धावा, एक चेंडू, धगधग धगधग धगधग, आणि गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल एसके ट्रॅव्हल्स या सर्वे सर्वा, मॅच जिंकून दिल्यानंतर एक चेंडू दोन धावा। मॅच सर 15 धावा 18 चेंडू मध्ये अडवण्यात येतात, आनंद पहा, टाळा पहा, का नाही आनंद होणार, व्हाट अ मॅच।
गोलंदाज पहा खांद्यावरती त्याला घेतलं जातंय आणि उचलून घेतलं जातंय त्याला। आनंद पहा जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी संघ मला वाटतंय स्वप्नामधली मॅच जणू सत्यामध्ये आणून जिंकलेत की का काय बोलतात। जसा खाणीतून हिरा काढावा पत्त्यातून हुकमी एक्का काढावा तसा मात्र हा गोलंदाज आज चमकला। आज रविवार आज फायनलचा दिवस आज रविवार आज नाताचा वार आज ज्योतिबाचा वार आणि मात्र हा मॅच जिंकले आज। टाळ्यांचा आवाज टाळ्यांचा कडकडाट हेच ग्रामस्थ असतात जे मॅच जिंकल्यानंतर ते हसतात हेच गावकरी असतात जे मॅच हरल्यानंतर नाराज होतात आणि हेच खेळ असतं जो प्रत्येक गावकरी प्रत्येक संघाच्या खेळाडूला मोठं करतो। महेशनी पेट्रोलचा खर्च भरून काढला आज हा माणूस आला की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येतं गोड व्यक्तिमत्व आहे। चला टॉस साठी संघर्ष ग्रुप चला या टॉस साठी ही मॅच मस्त होणार आहे। एका साइडला मात्र संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी तर दुसऱ्या साइडला जय हनुमान क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी संघ। चला टॉस साठी यायचं वेळ नाही आहे